नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज न्यूझीलंडमध्ये शनिवार आहे. आज असं थंड वातावरण आहे, 10 डिग्री आहे टेम्परेचर, पण ठीक आहे, एवढं काय नाही वाटत थंड. आणि तुम्ही बघाल ना तर मागे तुम्हाला पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला मिळेल. तर सुख म्हणजे नक्की काय असतं? तर ही पक्ष्यांची किलबिलाट हे म्हणजे सुख असतं की नाही? मला आहे ना खूप आवडतं पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला. वरती बघा, हेलिकॉप्टर पण जातं आहे. असं आणि काय माहिती आहे, पक्ष्यांना थोडंसं या इथे न्यूझीलंडमध्ये आहे ना, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण बघायला मिळतात. खूप प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे बघायला मिळतील. गार्डनमध्ये पण बरेच पक्षी येतात बरं का, वेगवेगळ्या प्रकारचे. पण म्हणजे कबूतर, साळुंक्या, चिमण्या हे तर माहिती आहे, आपल्या इंडियात पण असतात की नाही. पण त्या व्यतिरिक्त पण भरपूर असे पक्षी येतात. हेलिकॉप्टर जातं, हेलिकॉप्टर. तर इथे पक्ष्यांना खायला घातलं आहे ना, तर खूप पक्षी येतात. तुम्हाला जे एक झलक दाखवते कोणते कोणते पक्षी येतात, ठीक आहे? तर तुम्हाला यातल्या ज्या पक्ष्यांची नावं माहिती आहेत ना, ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे? तर चला थोडीशी पेटपूजा करूया. सकाळी आपण मस्तपैकी फळं खाऊया. तर इथेही फळं आणली होती, वटपौर्णिमा होती ना त्यावेळेला. तर या सीझनला ना असे संत्री येतात बघा, छोटी अशी, खूप मस्त असतात हां ही संत्री, छान असतात, गोड असतात. हे सफरचंद, हे मुक्ताला खूप आवडतं, गोड असतं हे. तर मला वाटतं हे रोज आहे. ह्याच्यात पण खूप नावं येतात बरं का, खूप प्रकारची नाव प्रकार असतात असे सफरचंदाचे, आणि त्याची वेगवेगळी नावं असतात. आणि हे किवी फ्रूट, हे थोडं पूजेला लावलेलं, हे गोल्डन किवी ह्याला म्हणतात. तर हे न्यूझीलंडचं राष्ट्रीय फळ आहे, खूप छान असतं हे, मस्त असतं हे. ह्याच्यात दुसरं पण येतं, एक दोन प्रकारचे येतात, पण हे जरा जास्तच गोड आणि छान असतं, मस्त असतं हे. आणि काय केळी आहे, आणि काय द्राक्ष आहेत, ही लाल द्राक्ष आहेत, ही पण खूप गोड येतात, ही पण मला आवडतात. तर असं सकाळी सकाळी चला थोडीशी अशी फळं खाऊया. नंतर असं सोलून घेऊया. संत्र मला खूप आवडतं, गोड असतं हे. जी आवडतात ना फळं ती घ्यायची आणि अशी सोलायची मस्तपैकी, किंवा ज्यूस करायचा. आणि फळं आहेत ना शक्यतो अशीच खायची, ठीक आहे? आणि रोज फळं खायची, 2 तरी खायची फळं, अशी सवयच लावायची आपल्याला. द्राक्ष अशी घ्यायची, ती पण काढायची अशी, रोज 2 तरी फळं खायची, कुठली पण. तुम्हाला जी आवडत असतील की नाही, ती फळं अशी धुवायची स्वच्छ आणि अशी खायची. हे किवी फ्रूट आहे ना, असंच खातात चमच्याने बघा, असं खातात, असं खायचं चमच्याने. पण मी आता काढून तुम्हाला दाखवते आधी, हे बघ, लोक असंच खातात चमच्याने, असं खायचं आईस्क्रीमसारखं. बघ
ह्याच्यात बघा असा ज्यूस झाला की नाही तो असा पिऊन टाकायचा. मस्त आहे, आंबट गोड आहे. तर अशी फळं घ्यायची सगळी, काय ना असं मीठ टाकायचं थोडंसंच, एकदम थोडं टाकायचं, ठीक आहे. आणि चाट मसाला टाकायचा, आणि थोडासा आहे ना एक चिमूट असा चाट मसाला टाकायचा. अशी मिक्स करायची जसं सगळं, जे मीठ लागतं की नाही सगळीकडे, द्राक्ष घ्यायचं आणि अशी फळं काढायची. मस्त आहे. खूप मस्त असं सॅलड करा तुम्ही पण, आणि मस्तपैकी खा, खूप छान लागतं. चला मी पण खाते हे सॅलड, फ्रूट सॅलड. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये, ठीक आहे. मी भेटेन तुम्हाला एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर.